नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आधार कार्डच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहात ती म्हणजे आधार कार्ड दुरुस्ती उदाहरणार्थ तुमचे नावाची जे स्पेलिंग आहे त्याची मिसमॅच आलेली असेल जन्मतारीख तुमची चुकलेली असेल तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस चुकलेला असेल तर यासाठी तुम्हाला अनेक डॉक्युमेंट्स द्यावे लागतात मित्रांनो ते डॉक्युमेंट्स तुम्हाला वेळेवरती उपलब्ध होत नाही आहे मग यासाठी विना डॉक्युमेंट तुम्हाला जे हे जे दुरुस्ती आहे ते करता येतं हे कशा पद्धतीनं करायचा याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल मित्रांनो त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये यू आय डी ए आय या नावाने सर्च करून घ्या ब्राऊझरमध्ये सर्च करून घेतल्याच्या नंतर यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल पोर्टल त्या ठिकाणी ओपन झालेला दिसेल तो म्हणजे आधार कार्डचा आता यावरती तुम्हाला मी काही स्टेप सांगणार आहे आणि पुढं एक फाईल देणार आहे ती फाईल तुम्हाला डा दाँ, ये डाउनलोड करायची आहे ती भरायची आहे आणि तुमचे जे आधार कार्ड दृष्टी आहे ते शंभर टक्के होऊन जाईल आता सर्वप्रथम या ठिकाणी मी आता चौकोन मारत आहे त्याला इथे क्लिक करायचं आहे मोबाईलवरती सांगायचं आहे मी आता इथं मोबाईलवरती किंवा तुमच्या वरती असेल तर माय आधार या ऑप्शनला इथे क्लिक करायचं आहे माय आधार या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर डाउनलोड सर्वात खाली जो ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो इजी आहे साधे स्टेप आहे तेवढे काही हार्ड स्टेप नाहीत यामध्ये आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला याच्यामध्ये जे दुसऱ्या नंबरला जो ऑप्शन दिसतो लिस्ट ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या ऑप्शनला इथे क्लिक करून घ्यायचं आहे कोणत्या लिस्ट ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक जे फाईल आहे ती पी डी एफ पद्धतींची डाउनलोड होऊन जाईल आता बघा हे हा पी डी एफ डाउनलोड झालेला आहे तुमच्या मोबाईलमध्ये तो आता ओपन होत आहे आता अशाच पद्धतीनं शेम आहे आता या ठिकाणी पहा आधार मेरा आधार मेरा फैचान कुठं आहे या ठिकाणी बघा मेरा आधार मेरी फैचान मित्रांनो तुमचं पहिचान हे तुमचं आधार कार्ड असणार आहे यामध्ये जे तुम्हाला दुरुस्ती करायची आहेत आता उदाहरणार्थ जर पाहायला गेलं यामध्ये तुम्ही सर्वप्रथम तुमची जी दुरुस्त आहे ती करणार आहात तुमचे प्रूफ ऑफ आयडेंटिटी किंवा तुमचे नाव असेल किंवा फोटो जर असेल तुमचं चेंज करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन दाखवले जातील हे ऑप्शन तुम्ही इथं पाहून घेऊ शकता मित्रांनो याच्यापुढं मी फाईलसुद्धा कशा पद्धतीनं भरायची आहे हा जो डॉक्युमेंट्स आहे ते कशा पद्धतीनं भरायचं आहे याची पण माहिती देणार आहे आता तुमचं रिलेशनशिपचे प्रूफ्स काही तुम्हाला चेंजेस करायचे आहेत करेक्शन करायचे आहेत ते पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलना हे तुम्ही डाउनलोड करून सर्व व्यवस्थित वाचून पाहू शकता आता तुमची जे जी जन्मतारीख आहे जन्मतारीख जर तुम्हाला इथे चेंज करायची असेल तर जन्मतारीख चेंज करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही डॉक्युमेंट्स टी वगैरे जे असतील ते इथे तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो आता हे सर्व डॉक्युमेंट्स झाले आता हे डॉक्युमेंट जो पुढचं आहे तो कशा पद्धतीनं भरायचा याची पण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे आता बघा या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहे आता इथे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे हार्ड जो डॉक्युमेंट आहे व्यवस्थित इथे भरून घ्यायचं आहे आता कसं कसं भरायचा या पण गोष्टीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुमची जे आज ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन हे देणार आहात त्या दिवशीची दिनांक टाकायची आहे महिना टाकायचा आहे आणि वर्ष टाकायचं आहे आणि मित्रांनो इथं ध्यानाथिवा सर्वप्रथम याच्यामध्ये चार चॉक मार्क आहेत पहिल्याला आणि शेवटचा द अपडेट रिक्वेस्ट आणि रेसिडेंटी पहिल्या दोनला इथे क्लिक करायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता या सर्व गोष्टींची डिटेल्स माहिती यामध्ये भरून घ्यायची आहे इथे चुकू देऊ नका आणि हे कशा पद्धतीनं भरायचे याचे एक पी डी एफ तुम्हाला आहे तुम्हाला जर तुम्हा समजत असेल तर पहा तुमचं राज्य तुमचं जिल्हा तुमचा जो पिनकोड आहे आणि तुमची जे जन्मतारीख आहे ते अचूकरित्या टाका या ठिकाणी जन्मतारीख चुकू द्यायचं नाही आहे अचूकरित्या आणि त्यानंतर आता तुम्हाला जर तुमचा जो अंगठा असेल तो अंगटा मारा सही असेल तर सही करा मित्रांनो त्यानंतर सध्याच्या काळातला तुमच्याकडं जो फोटो आहे तो फोटो तुम्हाला टाकायचा आहे तो म्हणजे साडेतीन बाय साडेचारचा आता म्हणजे सध्या जो तुमच्याकडं असलेला तो फोटो लावा सध्याच्या काळातला आणि त्यानंतर तुम्हाला हे जे सर्फि जे सर्टिफायर जे आहे हे कोणी दिलं तुम्ही कोणाचं जे डॉक्युमेंट्स घेणार आहेत हे तो अधिकारी संपूर्णरित्या या ठिकाणी जे फाईल आहे हे जो डॉक्युमेंट्स आहे हा एवढा भाग त्यांनी भरून घेतलं जाईल आणि त्यांच्यामार्फत हे भरून घेतले जातात आणि त्यानंतर तुम्हाला जर हे काही समजत नसेल समजा आता समजत नसेल तर तुम्हाला हे जे एवढे डॉक्युमेंट्स देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला जर समजत नसेल तर डेमो या ठिकाणी दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता इथे तुमचं नाव टाका जे आहे ते इथं टाकून देऊ नका मित्रांनो तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही आधार कार्ड सेंटरवरती जाऊन इथे विचारपूस करून तुम्ही हे सर्व फॉर्म भरू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र